घुसखोरांना देशात आश्रय न देण्याचं केंद्र सरकारचं धोरण कायम असून दिल्लीमध्ये असलेल्या रोहिंग्या घुसखोरांना परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाशी चर्चा करून त्यांना त्यांच्या देशात परत पाठवलं जाईल असं माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी म्हटलं आहे. आज नवी दिल्लीत एका पत्रकार परिषदेत ते बोलत होते. तंबूमध्ये राहणाऱ्या या रोहिंग्या घुसखोरांना मोफत घरं देण्याचा दिल्ली सरकारचा विचार होता. दिल्ली सरकार रोहिंग्यांना मदत करत असल्याचा थेट आरोप त्यांनी केला. कि जो रोहिंग्यास यहाँ पर रहते हैं, इलीगल माइग्रेंट हैं, घुसपैठिए हैं, इन घुसपैठियों को उनके ही पार्टी के विधायक मुख्यमंत्री जी की शह पर पानी भी देते हैं, बिजली भी देते हैं, राशन भी देते हैं, मुफ्त में देते हैं, और अब उनको फ्लैट भी मुफ्त में देने चली थी दिल्ली की केजरीवाल सरकार. और ये इससे पता चलता है, ये जो चिट्ठी है इसमें स्पष्ट तौर पर दिखता है, तारीख भी ऊपर लिखी हुई है 23/6/2021, जब दिल्ली की ही सरकार के अधिकारी चिट्ठी लिखी कि ईडब्ल्यूएस फ्लैट जो है बकरवाला में, वो सब देने का काम किसको किया जाए, बांग्लादेशी घुसपैठियों को, रंगे घुसपैठियों को देने का काम किया जाए. राष्ट्राच्या सुरक्षेला आम्ही सर्वोच्च प्राधान्य देतो आणि त्याबाबत कोणतीही चढतोड करणार नाही असं ते म्हणाले. दिल्लीतलं मद्य धोरण घोटाळा, सत्येंद्र जैन घोटाळा याबाबत मुख्यमंत्री केजरीवाल यांनी खरं तर उत्तर द्यायला हवं, पण त्याबाबत ते गप्प आहेत आणि देशवासियांच्या मनात संभ्रम निर्माण करण्याचं काम ते करत आहेत असंही अनुराग ठाकूर यांनी यावेळी सांगितलं.